कृषि अधिकारी यापुढे सर काय सीडी सांगा सर नुकसानीचं प्रमाण आहे आपण आणि मधी सहा सप्टेंबर आणि आता या 25 सप्टेंबर 27 सप्टेंबर यावेळी अतिवृष्टी झाली त्याची लोकल कॅलॅमिटीची अधिसूचना काढलेली आहे तर त्याचे सर शेतकऱ्यांनी विमा कंपनीला इंटिमेशन द्यायचे आहेत तर ते जवळजवळ 2 लाख शेतकरी देतोच नाही आपण देतो इंटिमेशन शेतकरी कुठनं इंटिमेशन देणार 2 लाख आपण इंटिमेशन द्यायचं आहे विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षण झालेलं आहे आणि त्याचे 30% जे काही रिझल्ट येतील तर त्याचे सर त्याचे रिझल्ट त्याच्यात काय आहे तुम्ही बघितलं सरसकट इथे नुकसान हो ते मी पटापट करा ना ते लोक म्हणतात विमा कंपनीवाला की 500 रुपये मागतो त्या ठिकाणी नोंद घेण्याचे 500 रुपये मागतो नाही सर विमा कंपनीचा आहे प्रतिनिधी इथं सर आता सोयाबीन कापणी ऐका इकडे सोयाबीन एक मिनिट सोयाबीन सर मी स्वतः माझ्या 66 शेतकऱ्यांच्या ऐका 66 शेतकऱ्यांचे माझं निवेदन सर स्वतः मी सन्माननीय आमदार साहेबांना दिले तुमच्या जिल्हाधिकाऱ्याला दिले तुम्हाला पण दिले सर एचडीएफसी कंपनी सुद्धा पाठवले तुमचा एचडीएफसी कंपनी काहीच काम नाही कोणताच विमा देत नाही नुसता वरून फोकस मारायला तयार आहे सर आता लोकांचं सोयाबीन कापणी सुरू झाली सर जे टेकल्यावर आणायचं ते काढून घ्यायचं नंतर विमा कंपनी काय पाहणार आहे सर्वेच करतायत ना काय सर्वे करते सुरू झालं कालपासून शेतामध्ये पाणी शेतामध्ये पाणी हो हे बघा सर शेतामध्ये पाणी आता याच्यामध्ये तुम्ही ते त्यांना बोलवा विमा कंपनीला तुमचं सर्वेक्षण झालं ते त्यांना मान्य करता येतं ना वेगळ्या सर्वेक्षणाची गरज नाही त्यांना काही नाही सर आपण 2 सर्वेक्षण करतोय एक एनडीआरएफच्या माध्यमातून जे काही अरे तेच याला मान्य करता येतं तेच विमा कंपनीलाही मान्य केलं पाहिजे असा आपला नियम आहे सर एनडीआरएफचं एवढ्यासाठी की ज्यांचा इन्शुरन्स नाहीये त्यांना सुद्धा लाभ मिळाला पाहिजे म्हणून हो बाबा पण ते ठीक आहे पण आता ज्यांना इन्शुरन्स आहे त्यांच्याकडे आता मागच्या वर्षी इन्शुरन्स काही मिळाला नाही त्यामुळे हे जे इन्शुरन्स कंपन्या आहेत या नुसत्या त्या ठिकाणी कागद हलवून राहिल्यात आणि पैसे देत नाही आता त्यांच्यावर जबरदस्ती सांगा त्यांना की हे सगळं पहा आणि त्या ठिकाणी त्यांचे रिपोर्ट गेले पाहिजे इन्शुरन्स मिळाला पाहिजे सगळ्यांना नाही तर आपण पैसे भरायचे शेतकऱ्याकडनं कापायचे आणि एक नव्या पैशाचा इन्शुरन्स मिळत नाही सर यावर्षी म्हणजे आपण दरवर्षी आपल्या पीक कापणी प्रयोगावर आधारित इन्शुरन्स देतो पण यावर्षी स्पेशल नोटिफिकेशन 2 आपण काढलेले आहे कसं आहे 25% नुकसान झालं तरी इन्शुरन्स द्यावा लागतो आपल्या तर करार आता इन्शुरन्स का नाही देत मध्ये जर करा त्यांच्यावर कडक करावं असं कसं चालेल 75 अरे 300-400 कोटी रुपये दिले आपण एकेका जिल्ह्याला मागच्या काळामध्ये इन्शुरन्सचे आता एकही पैसा मिळत नाही म्हणजे काय जरा करा त्यांच्यावर कारवाई करा हो।